नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ई टॉयलेट प्रणाली राबवण्यात आली होती, परंतु या ई टॉयलेटचा गैरवापर हा केला जात होता. नवी मुंबई शहरात एकूण 15 ठिकाणी हे ई टॉयलेट आहेत, तर त्यात 3 टॉयलेट हे खास महिलांसाठी होते. महापालिकेने बांधलेले हे ई टॉयलेटचा वापर हा कॉइन टाकून केला जात होता, परंतु काही गर्दुल्यांकडून या कॉइन बॉक्सची चोरी होऊ लागली, त्यामुळे नवी मुंबई महापालिका या ई टॉयलेट प्रणालीमध्ये अपयशस्वी ठरली हे बोलणे काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे आता पारंपरिक शौचालय पालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहेत. यासाठी सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे, त्याची देखभाल दुरुस्ती देखील या सामाजिक संस्था करणार आहेत. याबद्दलची अधिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे. नाही, ई टॉयलेट जे आताचे आहेत ना, तर त्याच्यामध्ये काही अडचणी येत आहेत लोकांना. म्हणजे कॉइन टाकले तर ती ओपन होत नाहीत, किंवा आत गेलं तरी असे बऱ्याच कंप्लेंट आले आपल्याकडे. त्यामुळे आपण ते ई टॉयलेटच्या ठिकाणीच आपण दुसरे टॉयलेट ओपन करतो. ओके, त्यासाठी कोणत्या संस्थांनी देखील पुढाकार घेतलाय? संस्थांनी असं येत आहेत संस्था आपल्याकडे सीएसआर मधून हे करायला, त्याच्यावर आम्ही विचार करतोय आता. पण आता जे एकदमच खराब कंडिशन मध्ये ते आपण काढून टाकतोय. 15 ई टॉयलेट्स आहेत, ह्या 15 ई टॉयलेट्सच्या सर्व ठिकाणी म्हणजे हे काढणार आहेत का? हो हो हो, तिथे त्या जागेच्या उपलब्धतेनुसार करणार तिथे. पण आता आमच्याकडे रिपोर्ट आले की तरी काही ठिकाणी काही लोक वापरतात, ते काही एवढे खराब नाहीये, त्यामुळे काढून टाकायचा तो निर्णय तो झालेला आहे. आवाज स्टुडिओसाठी प्रिया हजारेंचा रिपोर्ट, नवी मुंबई.